नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या बालेकिल्ल्यात भाजपने सुरुंग लावण्यास सुरुवात केली आहे. रोहा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष जितेंद्र दिवेकर यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत पनवेल येथे भाजपमध्ये प्रवेश केला. रोह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला हा जबर धक्का मानला जात आहे. अनेक दिवसांपासून रोह्यातील राष्ट्रवादीचा बडा नेता भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू होती. या चर्चेला पूर्णविराम देत अखेर माजी उपनगराध्यक्ष जितेंद्र दिवेकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. जितेंद्र दिवेकर यांचा रोह्यामध्ये दांडगा जनसंपर्क आहे. जनतेच्या हकेला धावणारा माणूस म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या उपनगराध्यक्षपदाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी अनेक विकास कामे केली आहेत. त्यामुळे आगामी रोहा नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने दिवेकर यांच्या प्रवेशामुळे भाजपला मोठी ताकद मिळणार आहे. या पक्षप्रवेशावेळी भाजपचे रोहा तालुका अध्यक्ष सोपान जांभेकर, दक्षिण रायगड युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अमित खाक, कामगार नेते जितेंद्र घरत, सोशल मीडिया संयोजक अमर वारंगे उपस्थित होते. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला देताच राज्यामध्ये शिंदे गटाने जल्लोष साजरा केला. या पार्श्वभूमीवर खालापूर तालुक्यासह खोपोली शहरातील शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी शेळफाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोरील जागेत एकत्र येत फटाक्यांची आतषबाजी करत मिठाईचे वाटप केले. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला पदाधिकाऱ्यांनी पुष्पहार अर्पण करत छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो या जोरदार घोषणा दिल्याने परिसर दणाणून गेला. यावेळी जिल्हा सल्लागार मंडळाचे गोविंद बैलमारे, तालुका प्रमुख संदेश पाटील, शहर प्रमुख संदीप पाटील यांच्यासह प्रमुख नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शहर प्रमुख संदीप पाटील यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेना शिंदे गटाला दिल्याने त्यांचे विशेष आभार व्यक्त केले आणि यापुढे कार्यकर्त्यांनी पक्ष संघटना वाढीसाठी जोमाने कामाला लागण्याचे आवाहन केले. उत्तर रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या सरचिटणीसपदी पनवेल महापालिकेचे माजी संघसेवक नितीन पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सामाजिक राजकीय कला या क्षेत्रात नितीन पाटील यांचे कार्य उल्लेखनीय असून त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. नगरसेवक आणि पनवेल शहर भाजपचे सरचिटणीस म्हणून त्यांनी जबाबदारीने काम केले आहे. त्यामुळे भाजपने त्यांच्यावर उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीसपदाची जबाबदारी दिली आहे. या नियुक्तीबद्दल राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी नितीन पाटील यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे रोहा तालुकाध्यक्ष सोपान जांभेकर, कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र घरत, दक्षिण रायगड युवा मोर्चाचे अध्यक्ष अमित खाक, शहर सरचिटणीस अमरीश मोकल उपस्थित होते. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर दासगाव हद्दीत रिक्षा मोटरसायकल आणि एर्टिगा कारमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात रिक्षा कारमधील एक आणि मोटरसायकल स्वार असे तिघे जण जखमी झाले. अपघातानंतर हकेच्या अंतरावर असलेल्या दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उभी असलेल्या रुग्णवाहिकेवर चालक नसल्याने जखमींना उपचारासाठी नेण्यास खासगी वाहनांचा वापर करावा लागला. तर या आरोग्य केंद्रात डॉक्टर देखील हजर नसल्याने जखमींना दासगावमधील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. महाड तालुक्यातील दासगाव हद्दीत मुंबई महाड दिशेला जाणाऱ्या कारचा अचानक टायर फुटल्याने ती समोरून दासगाव दिशेला जाणारी ऑटो रिक्षा आणि मोटरसायकलवर विरुद्ध दिशेला जाऊन आदळली. या अपघातात रिक्षा चालक शिवाजी पांडुरंग कासरेकर, मोटरसायकल चालक अरबाज अब्दुल शेख तसेच कारमधील प्रवासी रुद्री महेश साळवी हे तिघे जखमी झाले आहेत. नवी मुंबई महापालिका समाज विकास विभाग, महिला बालकल्याण, समाज कल्याण आणि झोपडपट्टी सुधार समिती तसेच विद्यार्थी आणि युवक कल्याण समितीमार्फत राबवण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेकरिता 31 जानेवारी 2023 पर्यंत अर्ज मागवण्यात होते. मात्र पालकांच्या मागणीनुसार 15 फेब्रुवारीपर्यंत याकरिता मुदतवाढ देण्यात आली होती. परंतु ऑनलाईन पद्धतीने अर्ज करताना येणाऱ्या विविध अडचणी तसेच कागदपत्रे वेळेत उपलब्ध होत नसल्याने अर्ज करण्यास विलंब होत होता. 15 फेब्रुवारी शेवटची तारीख असल्याने ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी सुविधा केंद्रांवर पालकांची गर्दी झाली होती. त्यामुळे ऑनलाईन साईटवर लोड आल्याने अनेक ठिकाणी साईट बंद झाली असल्यामुळे अनेक पालकांना सुमारे 4 ते 5 तास रांगेत उभे राहूनही घरी परतावे लागले होते. त्यामुळे महापालिकेने 28 फेब्रुवारीपर्यंत पुन्हा एकदा अर्ज भरण्याकरिता मुदतवाढ दिली आहे.
पोलादपूर तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या ताम्हाणे येथे जलजीवन मिशन अंतर्गत वेळोवेळी शासन दरबारी आमदार भरत गोगावले यांनी पाठपुरावा करून मंजूर करून आणलेल्या 87,22,000 रुपयांचा नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामाचा महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर शुभारंभ करण्यात आला. ताम्हाणे गावातील जनतेची खूप दिवसांपासून मागणी असल्याने या योजनेचा लाभ ग्रामस्थांना होणार आहे. योजना मंजूर करून आणल्याबद्दल ग्रामस्थांनी आमदार भरत गोगावले आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांचे विशेष आभार मानले आहेत. यावेळी आमदार गोगावले यांनी, आम्ही तुम्हाला निवडणुकीमध्ये दिलेला शब्द पूर्ण केल्याने आता तुम्ही आम्हाला 5 वर्षात फक्त एकदा मतदान करून आमच्या पाठीशी ठाम उभे राहायचे आहे असे आवाहन केले. तसेच कोणी कुठेही जाऊ द्या, विकास कामे फक्त आम्हीच करणार आहोत अशी ग्वाही दिली. यावेळी रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे, तालुका प्रमुख निलेश अहिरे, विभाग प्रमुख सतीश शिंदे, तानाजी निकम यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती संचालित डॉ प्रभाकर पटवर्धन स्मृती रुग्णालयाचा 25वा वर्धापन दिन आणि डॉ प्रभाकर पटवर्धन यांचा 26वा स्मृती दिन 21 फेब्रुवारीला आहे. त्यानिमित्त ज्येष्ठ रंगकर्मी शरद पोंक्षे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. पनवेल शहरातील विरुपक्ष मंगल कार्यालय येथे शरद पोंक्षे यांच्या सावरकर विचारदर्शन या विषयावर व्याख्यान 21 फेब्रुवारीला सायंकाळी 6:30 होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या व्याख्यानाला उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे. नेरळ ग्रामपंचायतीमधील मुहाचीवाडी ते फणसवाडी या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले असून याचे लोकार्पण आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते झाले. कर्जत राज्यमार्ग रस्ता ते मुहाचीवाडी आणि तेथून पुढे फणसवाडी या रस्त्याची अनेक वर्षे दुरावस्था झाली होती. 2009 या रस्त्याचे पंतप्रधान ग्रामसडक योजनेमधून डांबरीकरण झाले होते. त्यानंतर 10 वर्षात शासनाने या रस्त्याच्या कामाकडे पाहिले नव्हते. आता या रस्त्याचे काँक्रिटीकरण झाल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना दिलासा मिळणार आहे. या रस्त्याच्या लोकार्पणावेळी संतोष भोईर, भाई गायकर, राजेंद्र तेंडुलकर, उषा पारधी, धर्मानंद गायकवाड यांच्यासह पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. तळोजा फेज 1 येथील मेट्रो ब्रिजखाली अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या 2 व्यक्तींना तळोजा पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 3,30,000 रुपये किमतीचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. काही व्यक्ती अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती गुप्त बातमीदारांकडून तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनावणे यांना मिळाली होती. त्यानुसार जितेंद्र सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून तळोजा फेज 1 येथील मेट्रो ब्रिज खालून शमी आलम मोहम्मद नासिर खान आणि मजहूल कलाम मदलिथ्या या आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींकडून तळोजा पोलिसांनी 2,30,000 रुपये किमतीचे 257 ग्रॅम वजनाचे चरस, 1,00,000 रुपये किमतीचे 50 ग्रॅम वजनाचे मॅथिक्लिओन सह इतर साहित्य असा एकूण 3,30,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी तळोजा पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पनवेल महापालिकेच्या स्वराज्य प्रशासकीय मुख्यालय इमारतीचे बांधकाम युद्धपातळीवर सुरू आहे. पहिल्या टप्प्यात स्थापत्य काम सुरू असून तळमजल्यावरील पहिल्या स्लॅबच्या कामाला सुरुवात झाली आहे. या कामाची पाहणी पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी केली. यावेळी त्यांनी इमारतीच्या बांधकामाचा आढावा घेऊन संबंधितांना सूचना केल्या. महापालिकेच्या भव्य दिव्य प्रशासकीय इमारतींसाठी अंदाजे 110 कोटी रुपये खर्च येणार आहे. अंदाजे पुढील 2 ते 3 वर्षात इमारतीची बांधणी केली जाणार आहे. दरम्यान या इमारतीच्या कामाच्या पाहणीवेळी आयुक्त गणेश देशमुख यांनी पालिकेची नूतन इमारत पुढच्या 50 वर्षाचा वेध घेऊन तयार केलेली प्रशासकीय इमारत असेल असा विश्वास व्यक्त केला. सर्वत्र पर्यावरण संतुलनासाठी वृक्ष लागवडीचा उदो होत असताना खालापूर नगरपंचायत हद्दीत मात्र विपरीत परिस्थिती पाहावयास मिळत आहे. 10 ते 12 वर्ष वयाच्या वृक्षाची कत्तल होत असताना नगरपंचायत डोळ्यावर पट्टी बांधून बसली आहे. खालापूर फाट्या ते एक्सप्रेस टोल नाका रस्त्याचे 20 वर्षांपूर्वीचे रुंदीकरण करण्यात आले होते. त्यावेळी महाकाय वृक्ष तोड झाली होती. त्यामुळे भकास झालेला परिसर पुन्हा हिरवागार व्हावा यासाठी खालापूर फाटा ते GGM इंग्लिश स्कूल या मार्गावर दुतर्फा वृक्षारोपण करण्यात आले होते. लागवडीनंतर डेरेदार झालेल्या वृक्षांवर कुऱ्हाड चालवण्याचा प्रकार खालापूर नगरपंचायत हद्दीत घडला आहे. खालापूर फाटा येथील जवळपास 10 ते 12 पूर्ण वाढ झालेल्या वृक्षांची कत्तल करण्यात आली आहे. याबाबत वृक्ष समिती तसेच नगरपंचायतांकडून कोणतीही परवानगी न घेता वृक्षतोड करण्यात आली आहे. ही जागा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि देखभाल IRB कडे आहे.
वृक्षतोडीनंतर आयआरबी याबाबत जागा मालकाला जाब विचारणारे पत्र पाठवले आहे. दरम्यान वृक्ष समितीकडे जबाबदार प्रशासकीय अधिकारी असताना देखील त्यांनी याबाबत मौन बाळगले आहे. म्हणून वृक्षतोडी करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी पर्यावरणप्रेमी करत आहेत. सिडको हेटवणे पाणी पुरवठा योजनेअंतर्गत हेटवणे धरणातून नवी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीची देखभाल आणि दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. त्याअंतर्गत हेटवणे धरणाच्या जलशुद्धीकरण केंद्रातून सोडण्यात येणारे पाणी 22 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजल्यापासून 23 फेब्रुवारी सकाळी 9 वाजेपर्यंत बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे हेटवणे जलवाहिनीवरील सर्व गावांचा पाणी पुरवठा या कालावधीदरम्यान बंद राहणार असल्याची माहिती सिडकोच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिली. यामध्ये नवी मुंबईत येणाऱ्या द्रोणागिरी, उल्वानोड, खारघर तसेच उरण आणि पेण तालुक्यातील अनेक गावांचा पाणी पुरवठा बंद होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या सोयीसाठी अगोदरच पाण्याचा साठा करून घ्यावा, त्याचबरोबर 2 दिवस पाण्याची बचत करून पाणी जपून वापरावे असे आवाहन सिडको प्रशासनाकडून करण्यात आले आहे. महाशिवरात्री पनवेल परिसरामध्ये विविध उपक्रम राबवण्यात आले. त्याअंतर्गत भाजपचे युवा नेते केदार भगत आणि मित्रपरिवारकडून पनवेल शहरातील रामेश्वर देवस्थान येथे खिचडी प्रसादाचे वाटप करण्यात आले. या प्रसादाचा सुमारे 2 ते 2500 भाविकांनी आस्वाद घेतला. यावेळी युवा नेते केदार भगत, रामेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष उमेश इनामदार, सुमित दसवंते, नितेश भगत, शेषनाथ गायकर, भावेश शिंदे, रवी परचे, संतोष वर्तले, हर्षद गडगे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. केदार भगत मित्रपरिवारातर्फे राबवण्यात आलेल्या या उपक्रमाबद्दल भाविकांनी त्यांचे कौतुक केले. महाराष्ट्राचे नवे राज्यपाल रमेश बैस यांनी राज्यपाल पदाची शपथ घेतली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती संजय व्ही गंगापूरवाला यांनी बैस यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर, पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. रमेश बैस यांनी मराठीतून राज्यपाल पदाची शपथ घेतली. रमेश बैस यांची जुलै 2021 झारखंडचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली होती. याआधी जुलै 2019 ते 2021 त्रिपुराचे राज्यपाल म्हणून त्यांनी काम पाहिले. 2019 पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा सत्तेत आले तेव्हा त्यांना त्रिपुराचे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आले होते. मध्य प्रदेश भाजपचे ते उपाध्यक्ष होते.